हाय, गुड मॉर्निंग। आणि आज आता आपण जाणार आहोत एक वेकेशन साठी। माझ्या आईचा बर्थडे पण आहे आणि आणि त्याच्यासाठी रक्षाबंधन साठी मला मम्मी पप्पांनी आई हाय करा। आज या मला आईचा हॅपी बर्थडे आहे। हॅपी बर्थडे आई। थँक्यू। आणि आम्ही चाललो आहोत वेकेशन साठी, वन डे ट्रिप साठी। आणि त्याच्यासाठी मला एक क्यूट स्मार्ट वॉच पण मिळाला। अरे मला सरप्राईज ट्रिप। चल, ट्रिप कुठे चालली, काय चालली, कशी चालली ते आम्ही नंतर तुम्हाला अपडेट देते। सगळ्यात आधी मी टोनर यूज केलेला आहे, मॉइश्चरायझर यूज केलेला आहे आणि फक्त मी सनस्क्रीन लावणार आहे, दॅट्स इट। बाकी काही स्किन केअर करणार नाही आहे। स्किन केअर सनस्क्रीनसाठी माझं स्पेशल फेवरेट लॉरियलचा लिपस्टिक। ठीक आहे। थ्री फिंगर मेथड मी यूज करते। काय सोनू, की तुझ्या बर्थडेला मी एक लिपस्टिक दिलेली आहे। हो, मी सांगितलेलं आहे। आमच्या दोघांकडे एक स्मार्ट वॉच आहे, माझ्याकडे ब्लॅक कलरचा। आता लिपस्टिक, मेबेलिनची ही जी लिपस्टिक आहे ना, फार टिंटेड आहे। सकाळी जर तुम्ही लावली तर संध्याकाळपर्यंत निघणार नाही, कारण 5 ते 6 तास लिपस्टिक स्टे होते। इथे मी रेडी होते आहे, कारण मी फक्त स्किन केअर केलेला आहे, टोनर मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावलेला आहे, दॅट्स इट। मेकअप केलेला नाही आहे, कारण मला प्रवासामध्ये मेकअप आवडत नाही। मी स्वतः रेडी झाले आणि बड्डे गर्लला रेडी करते। आईने स्ट्रेटनिंग वगैरे कधी केलं नव्हतं, त्याच्यामुळे मग आईंचं सुद्धा स्ट्रेटनिंग करते। थोडा स्पेशल डे आहे आईंसाठी म्हणून। आणि सोबत मी माझं जे मेकअपचं सामान आहे, फाउंडेशन, लिप टिंट वगैरे, ते मी भरलेलं आहे, दॅट्स इट। हॅपी बर्थडे। खाऊचं सामान घेतलं ते ठेवले ना। तनुज, मी जाऊ। तू इथून कुठे चालली? 6 सीटर नाही आहे ही। मला उलट्या होतात। पुढे बसल्यावर नाही होत, पण मागे बसल्यावर होतात ना। माझ्या बरोबर नको बसू, मागे बसतो। तनिष्ठा गप्पा बघा काय झालं। हे आता तुझी शिकायची मानसिकता आहे। हॅलो, सो वी आर नियरिंग फॉर द गुड बर्थडे बॅश। हॅपी बर्थडे आई। हॅपी बर्थडे आई। थँक्यू। ॲक्च्युली आईंच्या बर्थडेसाठी आम्ही वेदी फार्मला निघालेलो आहोत। आईंचा बर्थडे आम्ही वेदी फार्मला करणार। वेदी फार्म हे वाईपासून मला वाटते 25-26 किलोमीटरवरती आहे आणि माझ्या गावापासून, माझ्या घरापासून साधारण 50-52 किलोमीटरचा हा रस्ता आहे। आणि पावसाळ्याची जी ट्रिप आहे ना, ती खरंच खूप छान वाटते। मस्त भरलेले ढग, वातावरण, थोडा थोडासा रिमझिमणारा पाऊस आणि आजूबाजूला सगळी हिरवळ, खूप छान। ॲक्च्युली पावसामध्ये 1-2 तरी ट्रिप करायला हव्यात। आणि वेदी फार्म इतकं छान आहे, कारण तिथे फार्म आहे म्हटलं की तुम्हाला सगळं लक्षात आलंच असेल की हिरवळ आहे। आणि हा आहे वेदी फार्मचा एंट्रन्स, जो की कमांड मोर आहे। आणि आतमध्ये आपल्याला गेल्यावरती ना सगळीकडे हिरवळ दिसते, निसर्गाच्या सान्निध्यात राहण्याचं, एकदम मन शांत करायचं असेल ना तुम्हाला, तर तुम्ही इथे नक्की जरूर भेट द्या। तिथे 1 टाइम आपल्याला पॅकेज असतं, म्हणजे तुम्हाला सकाळचा नाश्ता, गेल्या जेवण असतं, दुपारचं जेवण असतं, संध्याकाळचं जेवण आणि सकाळचा नाश्ता, असं 3 आपल्याला मेल होतात। आणि गेल्या आपण जेव्हा चेक इन करतो तेव्हा आपल्याला असं सॅनिटाईज करतात पूर्णपणे। आणि तिथे आतमध्ये गेला तर तुम्हाला वेगवेगळे रूम्स मिळतात, वेगवेगळ्या व्ह्यूजचे रूम्स मिळतात। जी आम्ही बुक केलेली रूम आहे ती आहे माउंटन व्हॅली, माउंटनचा व्ह्यू येतो, तर बाकीचं मी तुम्हाला पुढे सांगेनच।
आणि हा आहे माउंटनचा व्ह्यू, खूप सुंदर वाटते. पुढे धूम धरण आहे, गावा आहे आणि हा माउंटन व्ह्यू आहे. तिथे आम्ही बुक केलेले रूम आहे. वाव, आपण आलोच या डोंगरावर. इथून लांबून बघत होतो आणि तिकडे पाणी धूम मध्ये कुठले चांगलंच नाही. इथे ये, इकडे इकडे चल, आधी इकडे. चपाती, भात, हे काय, वांग्याचं भरलेलं वांग, छोले, कांदा, काकडी, लिंबू, सॅलड, मिरचीचं लोणचं, लोणचं, आम्रखंड, आंब्याचं. आणि मी घेतलं चिकन, चिकन आणि चिकन राईस, वेगवेगळं चिकन, आळणी चिकन, फ्राय चिकन आणि तिखट चिकन. तिखट चिकन नाही. खरंच हेच अपार्टमेंट होत. इथे किती बोर वाटलं असत. इथे येऊन चपटी स्पा कुठे, स्पा पण आहे. मच्छन, मच्छन म्हणजे काय असतं मच्छन. माउंटेन ट्रेकिंग. आता आम्ही निघालेलो आहोत स्विमिंग पूलला. जेवण झालेलं आहे. तुम्हाला मी स्विमिंग करून आली ना की मग सगळ्या रूमची टूर देते. रूम पण खूप सुंदर आहेत, स्पेशियस आहेत. इकडे एक बेड आहे, हे वॉशरूम आहे आणि हा आहे फ्रंट व्ह्यू. टी व्ही, फ्रीज, ड्रेसिंग टेबल. तुम्हाला इन डिटेल टूर मी नंतर देते. आता स्विमिंग पूलमध्ये निघालो आम्ही. मोबाईल घ्यायचा आहे की ठेवायचा मोबाईल. मस्त लाल शाल मला भेटली नाही ना. मस्त आहे. बघ, मला तर वाटतं तनिष्ठ्याच पूल मध्ये जावं. ते बघा किती खोल आहे. कस होत आहे आम्हाला, कस होईल. मी तनिष्ठ्या इथेच जाते. हा, तनिष्ठ्याच जातो. खरंच नाही होणार मला. त्यांच्याच इथे म्हणजे माझ्या वरतीच असणार. आणि हे जे आहेत ना, हे आहे पूल व्ह्यू. इथे तुम्हाला रॉयल टेंट वगैरे मिळतं मागे या बाजूला. हे सगळे रॉयल टेंट आहेत. या बाजूने तुम्हाला सगळं पूल व्ह्यू मिळतो. आणि जर तुम्हाला बेस्ट व्ह्यू हवा असेल ना, तर मला वाटतं माउंटन व्ह्यू खूप सुंदर आहे. कारण पूल व्ह्यू नॉर्मल आहे, प्यू पूलचाच व्ह्यू दिसणार आहे. आणि सगळी नारळाची झाडं वगैरे आहेत. आणि ही आहे रूम. रूममध्ये गेल्यावर मीट लाईट लावते. एका साईडला कपडे हँग करायला आहे. बरीच मोठी नाही म्हणता येणार, छोटीही नाही म्हणता येणार. इथे असे कपडे अडकवायला राईट साईडला, म्हणजे मी इथून दरवाजाने ओपन केला की राईट साईडला इथे हँगर आहेत दोन. इथे टेबल चेअर आहे जिथे मी माझी बॅग ठेवली. इथे किटली आहे. इथे छोटा फ्रीज आहे जो की चालू आहे. ओके, आपल्या थंड काय ठेवायचं असेल इथे ठेवू शकतो. इथे ड्रेसिंग टेबल, टी व्ही, इथे ड्रेसिंग टेबल आहे. इथे एक सोफा कम बेड आहे. हा असं आहे सोफा कम बेड, जिथे मी माझी आता सध्या बॅग वगैरे ठेवलेली आल्यावरती. आणि हे आहे वॉशरूम. वॉशरूमच्या वरती असं छान मोकळं आहे. आता माझी लिपस्टिक वगैरे पण गेली आहे. आता मी थोडीशी फ्रेश होते, केसं वगैरे सुकवते. हा सेल्फी पॉईंट आहे आणि सेल्फी पॉईंटवर उभं राहिलं तर आपल्याला खाली सगळं शहर दिसतं. वाई, वाठार, सगळं धोम. तू बोला तरी धोम धरण आहे. अजून काय धोम धरणासोबतच इथं असलेलं पाणी, इथं असलेलं बॅकवॉटर, त्याच्यामुळे याचा आणखीन चांगला व्ह्यू येतोय. आणि हे आहेत ते व्हॅली व्ह्यू आहेत.
तुम्ही इकडे आलात ना वेदी फार्मला, वादी का वेदी, वेदी फार्मला, की तुम्हाला व्हॅली व्ह्यू, माउंटन व्ह्यू, अजून पूल व्ह्यू असे दोन तीन प्रकारचे दिसतात. पण सगळ्यात बेस्ट जर तुम्हाला वाटत असेल की व्ह्यू घ्यावा माउंटनचा, माउंटन आणि एकदम निसर्गाची हवा, तर तुम्ही हा व्हॅली व्ह्यू घ्या. खूप सुंदर आहे मागे ना तसं. आणि इथले कस्टमर केअर किंवा हे जरी चांगले असले तरी इथं ते माहिती देत नाहीत लवकर की तुमच्या अपार्टमेंट व्ह्यूला आणि व्हॅली व्ह्यूमध्ये जास्त फरक नाही आहे पैशांमध्ये. परंतु तुम्ही व्हॅली व्ह्यू हे नाव वाचल्यामुळं व्हॅली व्ह्यू बुक केलं, परंतु नंतर बघतो तर हे व्हॅली व्ह्यू इतकं छान आहे आणि तिथून आपल्याला घेतलं ते पूल व्ह्यू घेतलं तर आपल्याला दुसरी लोक स्विमिंग करताना बघायचं. घेताना नेहमी व्हॅली व्ह्यू घ्यायचा. आणि जर तुम्ही दुसरा अपार्टमेंट व्ह्यू बघितला तर तो आपण पाहू शकतो की हा अपार्टमेंट व्ह्यू आहे. बघा तिथं बसलेले लोक पण निवांत बसलेले आहेत. पण आपण इथं आपल्याकडे भरपूर एन्जॉयमेंटच्या अमेनिटीज आणि अगदी डोंगराच्या खाली, डोंगराच्या तळाला म्हणतो ना तसा आहे. इथे तुम्हाला वॉक ट्रेकिंग वगैरे करता येईल, इथून तुम्हाला जाता येईल डोंगरावरती जर तुम्हाला ट्रेकिंग वगैरे आवडत असेल. आणि जर समोर तुम्ही बघितलं तर समोरचा सुद्धा डोंगर खूप सुंदर व्ह्यू देतो, जी की आहे सिटिंग व्ह्यू. तर आपण मगाशी सेल्फी पॉईंटला बघितलं होतं ना, तर सेम व्ह्यू आपल्याला मिळतो, फक्त आपण इथे आरामात बसून तो व्ह्यू एन्जॉय करू शकतो. इथे गाड्या वगैरे लागतात, मला वाटते बार्बिक्यूसाठी वगैरे असेल कदाचित, कारण आता बंद आहे सध्या कोरोनामुळे. आणि तुम्ही बघाल सगळं रिकामं आहे, कारण कोरोनामध्ये जर तुम्हाला फिरायला यायचं असेल ना तर वेदी फार्म खूप सुंदर आहे, रिफ्रेशिंग आहे आणि मुळात खूप कमी गर्दी आहे. तुम्ही बघाल सगळं रिकामं आहे आणि इथे फक्त आम्ही दोघं आहोत. आणि हा सगळ्यात इमोशनल गोष्ट आहे, सरप्राईझिंग गोष्ट आहे की आईंना माहिती नव्हतं की त्यांचा बड्डे इथे सेलिब्रेट होणार आहे आणि त्यांच्यासाठी सरप्राईज होतं. ओके गाईज, तर आम्ही अशा पद्धतीने आईंचा बड्डे सेलिब्रेट केला. मला ब्लॉग कंटिन्यू नाही करता आला. तिथून पुढे आम्ही मेनावलीला गेलो, नाना फडणवीसांचा वाडा पाहिला आणि घरी आलो. पण मी ब्लॉग कंटिन्यू नाही केला, मी इथेच ब्लॉग थांबवला आहे. सो भेटत राहू असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.